अय म्हण्या आज काळा माडीची काळूबाईची जत्रा आहे, जाऊया काय? तुझ्या बायानं जत्राला गेली आलं, मापटी सराला काय आलं का नाही? आलं चेचल्या का चेचल आपल्याला, आणि आपलं आलेपाक करून चौकात इकत बसल. आलेपाक घ्या आलेपाक, आलेपाक घ्या आलेपाक. बुरट्या लय सांग, मापटी सराला काहीतरी कारण सांगून जाऊया. अरे पण काय सांगायचं कारण? मी सांगतो, माझ्या पोटात दुखते आणि तू सांग सांडाच मी काढले. चिची बुरट्या, चल जाऊया मापटी सरांच्या कडे. शिंद्या काय पाहिजे? काय नाही काय नाही, चालू तुमचं. तुमच्या नादा डोसक फुटलं माझं कळीच्या. मग चोरून चोरून आमची भांडणं कशाला बघितलं बसवायच? मला नाही आज तुमची भांडणं बघायचे. काम होतं म्हणून आज तुम्ही काय काम आहे बोल. काय नाही, आज माझ्या पोटात लई दुखायला लागले, मी शाळेला नाही येणार. बर बर ठीक आहे, राहू दे शाळेचं, पण उद्या शाळेचं. सर मी पण येणार नाही शाळेला, माझा पण प्रॉब्लेम झाला या. कसला प्रॉब्लेम? प्रॉब्लेम म्हणजे संडासच बिघडलं या. मग संडाच बिघडलं शाळेत तीन चार संडास आहेत की तिथं जाईन तुला. बर सर येतो शाळेत, पण मला हागीज आणून द्याच. मग देतो हागीज. वजन किती तुझं? 50 किलो. हा 50 किलो हागीज ना इरेज पोत पण माग हागीज मागतो. चल वाटत लाग चोखाईच्या. सर वर्गात बसल्या चिप्पाव कळलं तुम्हाला, वासानं चक्करून पडचेला, खरडा खाल्ल्यामुळे बिघडले माझं. हे बघा चिप्पाव इथं. छी चल वाटत लाग, उद्या शाळेत चल निघ. बर बर. हे मापट्या आता बोल, ती पोर होती म्हणून गप होती मी. ए मशे इथं दारात तमाशा करू नको तू, चला तुला दावतो फोडूनच काढतो तुला. बघ आता का भैया लय चिडला असं वाटत, नाही उलट बोलत तुम्हाला, मला नका मारू. चला तुला दावतो, चला. आओ नका की मारू तू, चला तुला सुट्टी देणार नाही. सर काय झाले? कुठ काय झालं तिकडे? मला सांग परत कशाला आलायचं तुम्ही? कुस्ती बघायला. सर काय नाही काय नाही, ती उद्या शाळेत काय ग्रुप पार्टी येणार आहे नाही ती विचाराय आली आलो. तुझ्या आई शपथ घेऊन सांग, हीच विचाराय आली आलास तू. आई शपथ हीच विचाराय आली आलो. हे म्हणे तू तुझ्या आईची शपथ घेऊन सांग, कशाला आलेलं इकडे परत? सर योशिऱ्या मनाला मापटी सरांची बायको मापटी सराला रोज उचलून आपटती. चल मजा बघायला जाऊया. काय सुख कळजन, तुमची सुट्टी कॅन्सल. आज शाळेत यायचं नाही आला तर पडच तो मारीन. सर शपथ आजारे आहे मी, परत काय असं करत नाही, पाया पडतो तुमच्या. बर जावा जावा, पण उद्या लवकर शाळेत यायचं. जावा आओ इधर एटीएम कार्ड आणि येताना बँकेतून 5000 रुपये काढून आणा. बर बर जा तुम्ही, शाळेला जायला उशीर झाला, मी जातो. ओ मापटे सर थांबा, आज शाळेला सुट्टी आहे ना का? नाही नाही. कोण म्हणलं? तुमच्या शाळेतली दोन पोरं म्हणलेली तर आज काळूबाईची जत्रा आहे, सुट्टी आहे शाळेला. कोण पोरं? नाव सांगा त्याची. नाव नाही सांगणार, पोरं मारतील मला. नाव सांगा तिची. नाही 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 सांगणार. नाव नाव सांगा की. नाव नाही सांगणार. पहिलं काय एडपट माणूस आहे. म्हणे आज जत्रेत गेलेलो आहे, मजा करायची. श्रीया ती सगळं खरं आहे, पण आपण शाळा बुडून जत्रेला निघाली, ती जर मापटे सरस निघाला का नाही चड्डी वली उसर हाणेल सर आपल्याला. अरे ना आलाय का कधी तर शुभ बोल जा की पुढनं मापटे सर आलं का नाही. अरे श्री आता काय करायचं? इकडे काय ते सांग नुकरे. इकडे झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बार आ जा जा जा. मावशी किती वाजले हो? अहो चेष्टा करू नका, सांगा टायमिंग मध्ये जायचंय मला. आयला भंपकच बोडायची बाईक आहे, जात तुम्ही. तुमच्या शाळेतली दोन पोरं म्हणलेली तर आज काळूबाईची जत्रा आहे, सुट्टी आहे शाळेला. बरे झाले गेले सर तुम्ही. अरे माकडा मला गणित असावी, शाळा सोडून जत्रेला जाऊ सोडत मी तुमच्या तर. आता तुम दिल की धडकन में रहते हो, रहते हो बाहों में आ जाओ. ए
अरे काय चाललंय बाहो मी आजाव आजाव तमाशा मी तर शाळा ये बसकारी बसकारी बाप्पाचा गाडा भरला की गाडा बाजूला करा आणि मोठा ड्रम लावा कारण तुम्ही सुधारण्यामधले नाही कळलं का मापटे सर कुणी लिहिलं रे खरं सांगा लवकर ना सगळ्या वर्गाला चोपून काढीन बर बाळानो कुणी लिहिले सांगा मला मी त्याला कॅडबरी देतो सर मी सांगतो कुणी लिहिलंय ते सांग कोण आहे तो कॅडबरी द्या आधी ठीक आहे सांग आता थांबा की खातो आणि सांगतो काय दम आहे का ना तुम्हाला बरं सांग सांग की कुणी लिहिलं ती सर मीच लिहिलंय ती आलाय का लाज वाटत नाही तोंड वर करू सांगतोय ते मीच लिहिलं ती कसं आहे सर कोण ना कोण तरी माझं नाव सांगणारच त्यापेक्षा मीच सांगितलं उगाच कॅडबरी खायचा मौका मी कशाला घालू चुप मी काय पापा केली रे तसं फळवलेलं सर उगाच सगळ्या पोराशनी मारताय डिगभर गरपाट देताय कचरा गोळा करायला लावताय ही असली तुमची पाप अरे उपल्या तुम्हाला सुधारण्यासाठी लय पाप करणार आहे त्यासाठी ड्रम काय 1000 लिटरचा सिंटेक्स भरला तरी चालेल त्यासाठी सुट्टी देणार नाही तुला कळायच्या बस का सर आजीव का मुका घे माझा नगर नका सर नगर मुका घे माझा काय त्या मुकावर विचारतोस बाहेर विचार आजीव का येऊ का सर आयला मी ह्याला इंग्रजी मध्ये विचारतो शायला उशीर का झाला म्हणजे पोरांच्या माझं इम्प्रेशन पडल सर काय झालं येऊ का व्हाय आर यू कमिंग सून लेट इन शाळेत हा काय कळालं नाही सर सर ते व्हाय आर यू लेट इन स्कूल असतंय हा तीच तुला शाळेत यायला उशीर का झाला सर रस्त्यात चिखल झालेला आणि रस्त्यात उभ्या राहिलेल्या पहिल्यानं मला शिंग मारलं त्यामुळे माझा पाय मोडला मूर्ख डोंट बोलिंग मराठी इंग्लिश मध्ये सांग सर देअर वॉज चिक्लिफिकेशन ऑन रोड काउज हजबंड केम ही गुप्पसड शिंगडा इन माय तंगड सो आय एम लंगड माकडा निम्म इंग्रजी निम्म मराठी तुझ्या बाण बोलेल का तुला इंग्रजी पाय कोण आहे सर तुम्ही शिकवत आहे की काय मीच आहे छान छान ए काय बरोबर अरे वाज वाज छान बाळ बस बाळ हे पोरे माहित आहेस की लय हुशार आहेस तोंड बंद कर जरा माकडा ग बस ए मन्या नालाय का काय कालवा चाललाय पुढे होमवर्क केलास का सर मी होमवर्क कराय बसलो आणि लाईटच गेली नालाय का लाईट आल्यावर का केलं होमवर्क लाईट आल्यावर होमवर्क करायचं धाडस केलं नाही मी कारण मी होमवर्क कराय बसलो परत लाईट गेली तर माझ्यामुळे बाकी जनतेचं नुकसान कशाला सर सारखं मारत जाऊ नका नाही शाळा सुटल्यावर तुमचा कार्यक्रम करण्यात येईल नालाय का मला धमकी देतोस सॉरी बोल नाही तर पडस तोर मारीन मी लय वाईट माणूस आहे सॉरी बोल सर चुकलं माझं परत असं करत नाही तसं ना इंग्लिश मधनं बोल चुकलं माझं तुम्ही माझ्या बाप्पा सारखायचा परत असं करत नाही सर सॉरी इफ युअर बॅड आय एम युअर डॅड गुड गुड बघा पोरानो कसं इंग्लिश मधनं बोललं हा सर काय डोसके बिस केव्हा पडलाय काय तो काय म्हणाल तुम्हाला घंटा काय आलं काय हा काय बोलला तो सर तो असं म्हणला इफ युअर बॅड आय एम युअर डॅड ह्याचा अर्थ काय माहित आहे का तुम्ही किती जरी वाईट असला तर मी तुमचा बाप आहे बाप कळीच्या माझा इंग्रजी जरा कसा आहे मग गैरफायदा घे तुझी बस का नाही हौसन करून आल्या मी तुमची तोंडी परीक्षा घेणार आहे जर त्याचा प्रश्न विचारणार आहे जर कुणाला येत असलं त्याने उत्तर द्यायचं सांगी का हिरप्या उठा पुढे या अरे किरप्या सानिका मला सांग तू तुझ्या मैत्रिणीसोबत प्राणी संग्रहालयात गेली आहेस तिथं वाघ पिंजऱ्यात झोपलेला आहे तर तो जागा असतानाचे फोटो काढायचे असतील तर तू काय करशील मी मैत्रिणींना सांगेन दंगा करू नका वाघाला शांत झोपू दे आपण वाघ उठल्यानंतर फोटो काढू आणि वाघ उठण्याची आम्ही वाट बघू छान सानिका गुड गुड इरपे आता तू सांग सर मी त्या वाघाला 4 दगड फेकून मारणार आणि म्हणणार उठ चुकायच्या मला तुझा फोटो काढायचा आहे ती आणि तरी पण ना उठला तर काठी घेऊन त्याला डिवचणार आणि म्हणणार तुला इथं का झोपा ठेवला 10 रुपये देऊन आलो या उठ लवकर अरे बुजणार या तुमच्या असल्या वागण्यामुळे आम्ही कुठे प्राणी संग्रहालयात जायची ट्रीप काढत नाही कुठला प्रश्न विचारतो आता हा विचारा की तुला नाही विचारणार मी तू बस खाली तुला तोंडी परीक्षा 10 पैकी 0 मार्क देणार आहे मी शिंदे उठ पुढे सर मी येऊ का ए नर पुढे तुला हुशार नको तुझा नंबर आला की बोलतो शिंदे तू थांब सानिकाला विचारतो सानिका मला सांग शाळेसमोर टाइम बॉम्ब ठेवलेला असेल आणि ते तुला समजलं तर तू काय करशील मी पोलिसांना जाऊन सांगेन आणि तो बॉम्ब फुटणार नाही याचे सगळे प्रयत्न करेन एक नंबर छान एक नंबर उत्तर दिलंस शिंदे तू सांग आता तू काय करशील सर मी बघणार तो बॉम्ब कोण घेऊन जाते का आणि जर कोणी नेला नाही ना मी हळूच जाणार तो बॉम्ब नेऊन आपल्या ऑफिस मध्ये जमा करणार आणि जर ऑफिस मध्ये कोण नसलं का नाही तुमच्या घरात जाऊन तुमच्या हातात देऊन येणार मस्तच एक नंबर उत्तर दिलंस जरा इकडे शाळेत बॉम्ब ठेवून शाळा उडवणार माझ्या सकडवी अहो प्रामाणिकपणाला काय किंमतच नाही असला प्रामाणिकपणा तुला 10 पैकी 0 मार्क ए सानिका तुला 10 पैकी 10 मार्क बसा घाल दोघं
सर मी राहिलो की मला पण विचारा की प्रश्न. बरं उठ पुढे. तुम्हाला सांग जर बिबट्या बोकडा शिकार करताना तुला दिसला तर तू काय करशील? सर तुम्हाला शोभते का बोकडा शिकार करणं? अरे भोजनाने बिबट्या म्हटलं मापट्या नव चुकायच्या. सर मला असं वाटलं की मापट्या बोकडाची शिकार करणार आहे. धन्यायचला का? सांग काय करशील? मी बघणार ते बिबट्या किस्त बोकड खातो राहिल्याला घरला आणून शिजवून खाणार. चुकायच्या नुसताला का गंड बोपायस? तुला 10 पैकी 0 मार्क. सर पुढचं उत्तर ऐका की तुम्हाला पण बोलून शिजवलेलं बोकड खायला. अरे वा वा वा, 1 नंबर उत्तर दिलंस. तुला 10 पैकी 12 मार्क. बस खाली. सर निकाल पत्रिका कधी देणार आहे? आजच देणार आहे तुम्हासनी. आणि जी पोरं तोंडी परीक्षेत नापास झाले का नाही उद्या येताना तिने पालकास निघून यायचं. जावा दुपार सुट्टी झाली जीवन या लवकर. सर तुमचा वाढदिवस आहे ना? हो माझा आज वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे सर. थँक्यू. हॅपी बर्थडे सर. थँक्यू. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे सर. थँक्यू. हॅपी बर्थडे भावा. कायचा तुझ्यावर का जाऊ मी? तुझा आजचा तू मला भाऊ म्हणतो. चल जेवण याचा. विश्ल्या अविश्ल्या नाकात काय वळवळते बघ जरा माशी बिशी आहे काय बघू. अरे भुरट्या नाका ट्रॅफिक जाम झालाय मी खुर साठलाय बघ केवढा काढती जरा शेंबड्या. विश्ल्या इधर घरात नेऊन आमटी टाक मोठं मीठ नसेल तवा म्हणजे खराट होईल आमटी. नमस्कार वैभव शेठ. नमस्कार श्रेयशराव. काय काम काढलं बोला? आज सर निकाल देणार आहे आणि आम्ही दोघं नापास झालो काय पण करून पास झालो पाहिजे. अरे टाकले अभ्यास करायला मग तुला. विशाल दादा काहीतरी उपाय बघा. वैभ्या काय आहे का आयडिया? हा आज 1 जून म्हणजे आज जगातल्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांचा वाढदिवस असतो. या मापटे सरांचा पण आज वाढदिवस असेल. वय वय आज आहे की वाढदिवस? बर इकडे सांगतोच करायचं. जावा बाबा आले बाबा. बाबाचे हातपाय दाबा. बाबाचं नरडं दाबा. आपलं डोसकं दाबा. माझं पण दाबा. हातपाय. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार मापटे सर. नमस्कार मापटू. कोण तुम्ही? मी नाही ओळखलो तुम्हाला. आम्ही दोघं बाबा हिमालयात ना आलोया तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला. काय सांगताय बाबा? हाय आज तुझा वाढदिवस आहे आणि तिची तुला चांगली फलप्राप्ती होणार आहे. बर बर मॅडम तर माझं जुळेल का तेवढं सांगा की 100% जुळणार. हे अंगार लाव. थँक्यू थँक्यू बाबा. अरे थँक्यू नको आम्हाला दीक्षिणा दे. दीक्षिणा देऊ. थँक्यू 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 थँक्यू. तिथे इधर. हा 5 रुपये 5 रुपये दिली ती. बरं असू दे बालका तुझं कल्याण होईल. बालका कल्याण होईल तुझं. येतो आम्ही. चलो कल्याण. बर मुलांनो आता आपण भूगोल शिकणार आहे. थांबा सर आम्ही तुमच्यासाठी केक आणला. या तुमचा वाढदिवस साजरा करूया आज. अरे वा 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 बघा मुलांनो हे दोघं पोरं किती चांगले आहेत. या सगळे पुढे सेलिब्रेशन करूया. हॅपी बर्थडे टू यू मापटे सर. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे मापटे सर. सर तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळ्यांनी पार्टी देणार आहे. चिंते बाबा एवढं पैसे कुठून आणलं? सर तुम्ही नका टेन्शन घेऊ आम्हा दोघांनी लॉटरी लागली. सर आम्ही सगळ्यासनी वडापाव आणल्या देतो सगळ्यासनी. बरं बरं द्या सगळ्यासनी. 1 नंबर पोर आहेत दोघही. लय भारी वाटलं वडापाव खाऊन. इरफान शिंदे तुमच्या दोघांचं मनापासून आभार. सर आभार राहून दे. परीक्षेत दोघांनी पास केले तर बरं होईल. कशाला टेन्शन घेताय पोरं तुम्हाला दोघांनी पास करतो. थांबा. तुझा निकाल. तेजे तुझा निकाल. तेजे तुझा तुझा. सर पुढच्या टायमाला तुमचा वाढदिवस मी घालतो डॉल बिलॉन पण मला पण पास करा की. अरे माकडा पुढच्या टायमाला वाढदिवस घालणार मी. मग पुढच्या टायमाला पास करतो. चल वाटायला जा वगैरे सगळी. सकाळी 9 वाजता या. ए रंबा आम्हाला पाणी दे. हातपाय धुयाला. पाणी देते? आधी बँकेतनं 5000 रुपये काढून आणाय सांगितलेलं. ती द्या आधी. देतो की. काय झालं का होतं का नाही पाकिट? पाकिट पडलं बहुतेक. तुमचा मोडदा बशिवला तुमचा. पडलं पाकिट त्याला काय करू. अय विश्ल्या बाबा काय वाटतंय तुला? बापटे सरांनी पास केला असेल का देतो कसली? आता काय माहिती पोर आल्यावर कळेल आपल्याला. अय विश्ले वैभ्या बापटे सरांनी पास केला आम्हाला. बघू. अरे खरंच पास केलं गेलं का? बर भावानो कशी वाटली आमची आयडिया? कल्याण होईल तुझं बालक. हा कल्याण होईल. चला येतो बाबा. या या. शिर्या रुपया इधरा पैसे आणि मापटे सराचा वाढदिवस साजरा करा. पार्टी बिर्टी द्या पोरासनी. मग बघा कसं पास करते तुम्हाला हरकून. जा
खरंच एक नंबर आयडिया केली भावानो, थँक यू. बर बर चालतंय, जाऊ आता घरला. घरला नाही, मसनात घालू ना तुम्हाला सगळेच नाही, मला गंडी होता. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.